तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलंच आहे की संक्रांतीच्या दिवशी आम्ही कसं छोट्या प्रमाणामध्ये बोरनान केलं आणि खरंच म्हणजे तो खूप जास्त हट्ट करत होता म्हणून आम्हाला इतक्या छोट्या प्रमाणामध्ये करावं लागलं. छोट्या प्रमाणामध्ये म्हणजे की आपण काही डेकोरेशन नाही करू शकलो किंवा अजून लेकरांना नाही बोलवू शकलो, कारण त्या 5 मिनिटामध्ये अगदी इथं जास्त ओळखही नाही आहे माझी कुणाशी. तर तेवढ्या 5 मिनिटामध्ये फक्त सारांना एकटी येऊ शकली, कारण आमच्या अगदीच बाजूला घर आहे तिचं, त्यामुळे ती येऊ शकली, बाकी कुणी येऊ नाही शकलं. तर त्यानंतर हा दुसरा दिवस आहे ज्या दिवशी रविवार होता आणि पौष महिन्यातला रविवार होता, त्यामुळे सूर्यदेवतेची पूजा आजच्या दिवशी प्रत्येक जण करतं. तर तशाच प्रकारे मी आधी घरची पूजा करून घेतली जी आपण डेली करतो ती, त्यानंतर स्वामीचरित्र वाचलं आणि त्यानंतर आता सूर्यदेवतेची मांडणी पूजा आणि त्यानंतर आरती असं सगळं करणार आहे. तर सर्वात आधी पाटाच्या बाजूने रांगोळी काढून घेतली आहे, त्यानंतर वरती सूर्य चंद्र आदित्य रानूबाईची प्रतिमा असं सगळं हळदीने केलं आहे, कारण पाटावरती दिसणार नाही आहे आता, कारण पिवळा पाट आहे आणि पिवळीच हळद, तर ते दिसणार नाही आहे, पण हे सगळं मी मांडलं होतं. या ठिकाणी माझी पूजा कंप्लीट झाली आहे. जेवढं साहित्य होतं तेवढं मांडलं आहे मी, कारण इथे प्रत्येकच गोष्ट अवेलेबल असेल असं नाही, पण जेवढं आहे तेवढ्याची पूजा केली आहे. बाजूला हळदी कुंकवासाठीचं वाण आहे आणि या ठिकाणी आता स्वयंपाक करते आणि लवकरच तुम्हाला भेटते. सकाळचा दुसरा चहा आहे या चहा घ्यायला आणि सगळं आवरून वगैरे बसले, पण थंडी एवढी आहे की स्वेटर घालावंच लागेल आणि आज रविवार तर पूजाही झाली आहे, तुम्ही पाहिलीच आहे. थोडंसं शॉर्ट्स मी ॲड करायचा प्रयत्न केला आहे, थोड्याशा क्लिप. तर मला असं वाटतं की कुठेतरी जाऊया आणि रियांश नाही आहे. काल पप्पा आले होते तिळगुळ घेऊन, तर त्यांच्यासोबत तो गेला. तर मी म्हणते यांना की आपण जाऊया, कुठेतरी जाऊन येऊया. पण त्यांचं म्हणणं आहे आज रविवार आहे तर मला झोपून दिवस काढायचा आहे. तर बघूया आम्ही कुठे जातोय की नाही. या मस्त बदाम शेक प्यायला, तर यानंतर आपण पालकचे पराठे कसे करायचे ते पाहणार आहोत. खूप कमी पाण्यामध्ये आपल्याला पालक शिजत टाकायचं आहे, व्यवस्थित धुवून त्यानंतर शिजवायचं आहे आणि ते पाणी आपल्याला वापरायचं आहे. त्यामुळे खूप कमी पाणी वापरा पालक शिजवण्यासाठी, नाहीतर मग सगळे त्याच्यामधले व्हिटॅमिन्स पाण्यासोबत चालले जातील आणि आपल्याला काहीही मिळणार नाही. त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये उकळायचं, त्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं. या वाटीच्या मापाने मी नेहमी घेते, कारण कुठलंही पदार्थ आपण व्यवस्थित मापाने घेतला तर बिघडत नाही. तर या ठिकाणी पहिल्यांदा एक वाटी आणि त्यानंतर एकला थोडंसं कमी असं गव्हाचं पीठ आणि त्यानंतर बेसन पीठ एक वाटी असं टाकलं आहे आणि छोट्या वाटीने अर्धी वाटी मोहन उकळायला तेल टाकलं आहे जे थोडंसं उकळेल आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकू. तर त्यानंतर अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच गरम मसाला, त्याचबरोबर धनेपूड, कोथिंबीर आणि आता तीळ आणि मिरची आणि लसणाचा ठेचा आणि थोडंसं हिंग हे सगळं आपण टाकणार आहोत. त्यानंतर चटणी तुमच्या तिखटाच्या हिशोबाने तुम्हाला चटणी टाकायची आहे. त्यानंतर हळद आणि गरम मसाला. गरम मसाल्याने टेस्ट खूप छान येते. आता सगळे मसाले व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपण ज्यावेळेस मोहन टाकू त्यावेळेस व्यवस्थित मिक्स होतील आणि मोहन टाकल्यानंतर व्यवस्थित असं प्रत्येक पिठाच्या दाण्याला लागलं पाहिजे मोहन. त्यामुळे मस्त हाताने चोळून घ्यायचे. या ठिकाणी मी थोडंसं चम्मचने थंड होईपर्यंत वाट पाहणार आणि त्यानंतर हाताने मस्त चोळून घेणार. या ठिकाणी आपली पालकही शिजत आहे. आता आपण लसणाचा ठेचा अजून थोडासा टाकतो आहे. लसूण ठेचून टाकायचं आहे त्यामुळे अजून छान टेस्ट येते. आता या ठिकाणी मी कणिक तिंबायला घेते. मोहन छान मिक्स करून घेतलं आहे. बेसन पिठामुळे आणि तेलाच्या मोहनामुळे आपले पराठे खुसखुशीत होणार आहेत, बिलकुल वात्तड होणार नाही आहेत किंवा चिकट लागणार नाही आहेत. त्यामुळे ह्या दोन गोष्टी घ्यायच्याच आहेत. सर्वात आधी मी पालक टाकून घेतली आहे फक्त, कारण पाणी लागेल तेवढंच घ्यायचं आहे आणि पालक आपल्याला आहे तेवढा घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी छान मॅश करून घेतलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी उरलं तर उरू द्या, पण शक्यतो कमीत कमी पाणी टाकण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस आपण पालक शिजायला टाकतो त्यावेळी. आता या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घेते.
छान हाताने मळून मळून आपल्याला ह्या पिठाचा गोळा मस्त मऊसर असा तिंबायचा आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलाही नाही. आणि त्यानंतर आपल्याला अर्धा ते पाऊण तास हा झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला पराठ्याच्या कडा सुटलेल्या दिसणार नाही आहेत. या ठिकाणी मला थोडीशी गडबड होती, त्यामुळे मी पटकन करायला घेतलं आहे. पण ज्यावेळेस आपण रेस्टला ठेवू कणिक, त्यावेळेस आपल्याला पराठ्याच्या कडा सुटताना दिसणार नाहीत. या ठिकाणी मी करते त्यावेळेस कडा सुटत आहेत, कारण मी लगेचच करायला घेतलं होतं. सकाळची वेळ असली की रेसिपीज व्यवस्थित करता येत नाहीत आपल्याला तेवढा टाईम देऊन, त्यामुळे थोडंसं गडबड होतेच. आणि ज्यावेळेस मी थोडी रेस्ट दिली त्यावेळेसही कशाप्रकारे कडा सुटल्या नाही हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मस्त पराठा लाटून घेऊया. थोडासा जाडसरच लाटला तरीही छान लागतो खायला. आणि ज्यांना कुरकुरीत खायचं आहे त्यांनी थोडासा पतला लाटून भाजला मस्त तेल सोडून, तरीही मस्त कुरकुरीत असा भाजला जातो. पण ज्यांना छान जसं कुणी असेल की ज्यांना बटाट्याचा पराठा खूप जास्त आवडतो, त्यांना थोडासा जाडसर पराठा असेल तर आवडतो. तर चला मग मी लाटून घेते आणि आपण या ठिकाणी भाजूनही घेऊया लगेच. हा पॅन नॉनस्टिकचा होता, पण आता त्याचा नॉनस्टिक पूर्ण निघून गेले त्यामुळे तेल थोडंसं टाकावंच लागते. नॉनस्टिकचा जर पॅन तुम्ही वापरणार असाल तर तेल टाकायची बिलकुल गरज नाही आहे. मस्त खरपूस भाजायचा आणि पाक किंवा लोण्याचा गोळा यासोबत खायला देऊया. आपल्या इकडे जास्त करून लोणी कुणी खात नाहीतर लोण्यासोबतही हा मस्त पराठा लागतो. पण या ठिकाणी मी पाकासोबत सर्व्ह करणार आहे, पाकासोबतही छानच लागतो. तर चला या ठिकाणी मी डिश तयार करते आणि तुम्हाला दाखवते. सध्या पाकाचा मौसम आहे, सगळीकडे पाक अवेलेबल असतो तर छानच लागतो. या ठिकाणी खूप वेळ झाला आहे आणि दुपारी मी तर बघा, दुपारी जेव्हा पराठा केला त्यावेळेस त्याच्या कडा बिलकुल निघाल्या नव्हत्या. तर तुम्ही थोडासा रेस्ट द्या तर मस्त पराठा होतो. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.